सलासरा गेम चालू करायचा आहे. पवार आपल्याला नंतर फलंदाजी करायची आहे. या ए शक्ती कॅच आहे हे तुझ्याकडे दोघांकडे रडतातच कोणीही बॅटर्स या ठिकाणी सज्ज आहे. अनुपन स्ट्राइक नसते केला गोलंदाजी मार्गमध्ये वन अँड फ्रॉम कलम जे पहिला चेंडू यावेळेस स्वप्निल यांचा अनुप करीता. जबरदस्त वेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय. कधी स्लोवर चेंडू फेकला जातोय, कधी सपकन चेंडू आतमध्ये वेगाने येतोय. सातत्याने वेरिएशन आपल्याला पाहायला मिळतायत त्या स्वप्निल वाडवलेच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. त्या ठिकाणी यासडे जाईल वन बाउंस सीमापार एल चौकार डीसी मास्टर. चला धन्यवाद डीसी मास्टर. फायनलचा सामना फायनलचा हा थर्रार आपण पाहतोय. तीन चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत, अर्थातच चार धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. स्वप्निल वाडवल पुणे दा गोलंदाजी माकवती सज्ज होत आहेत. निषेधाच या फायनलच्या ट्रॉफीवरती या जीपीएलच्या चषकावरती नाव करण्याकरता आता मात्र प्रबळ दावेदार होण्याचा. धन्यवाद डीजे मास्टर. तर या विकेट्स करता विनोद जी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी चार चेंडू आतापर्यंत हाताळले जात आहेत. दोन चेंडू अजूनही शेष. चार धावा धाव फलकावरती या ट्रॉफीवरती कोण नाव करणार? प्रीतम इलेवन की कियांश इलेवन? ही ट्रॉफी बामनोली मध्ये राहणार की थेट कलमजेला जाणार? यावेळेस आज प्रीतम इलेवन संघाकरता मात्र सातत्यानं प्रत्येक डिपार्टमेंट मधून आपण पाहतोय कॉन्ट्रीब्युशन येतंय. दुहेरी धावीने धावफलक मात्र पुढे सर सहा धावा धावफलकावरती येत आहे. निर्णायक अंतिम क्षणी हा सामना आपण पाहतोय या ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या अंतिम टप्प्याकडे. थँक्यू डीजे मास्टर. 12 धावा धावफलकावरती 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. चला क्षेत्ररक्षक जागेवर थांबायचंय. गोलंदाजी माकवती कोण येणार? अर्थातच शैलेश पाकुडे मॅन फ्रॉम मंगोळी. पुन्हा एकदा षड क्रमांक दुसरा हाताळण्याकरता 12 धावा धावफलकावरती जोडल्या आहेत, अर्थातच कियांश इलेव्हन टीमच्या माध्यमातून. सूरज ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकिंग एंड होती पप्या. तर गोलंदाजी माकवती येतोय. शैलेश पाकुडे अभिनयच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल, अर्थातच 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या धावफलकावरती. शैलेश पाकुडे मात्र क्षेत्ररक्षक आहे. यस इट इज षटकार आहे. षटकार येतोय. 6 धावांनी धावगती वधारली जाते. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दोन्ही बॅटर्स आक्रमक होत असताना यावेळेस हा पॅकर क्या बात आहे. बॅकफुटवरती धावून पंच केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जाईल. सीमा पार येईल चौकार. 23 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत या चौकाराच्या साह्यानं. क्या बात आहे. 2 षटकांचा खेळ असणारे आतापर्यंत 2 चेंडू हाताळले जात आहेत शैलेश पाकुडे यांच्या माध्यमातून.
23 धावा धावफलकावरती या धावगतीवरती कशा पद्धतीने अंकुश लावणार पप्पा सकपाळ सूरजने पुन्हा एकदा आपल्या टीम करता हा मोर्चा सांभाळलाय आज प्रभावित केले ओ यावेळेस पुन्हा पंच पॉइंट रीजन ला मात्र बॅकवर्ड ला त्या ठिकाणी आपण पाहतोय डीप ला प्रोटेक्शन आणि इथं नव्हती अटेंशन फलंदाजांचा परतावला बॅक टू द पवेलियन चला नवीन बॅटर्स फास्ट जायचे 24 धावा आपण पाहतोय धावफलकावरती जोडल्या जात आहेत 24 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरा बाजूस आहे अजूनही तीन चेंडूंचा खेळ येणं बाकी राजेश नवीन बॅटर्स आपण पाहतोय अर्थातच ऑन स्ट्राइक पप्पा सकपाळ तीन चेंडूवरती धावा बटरणार काढणार किती धावा कुठल्या जाणार पप्पा सकपाळच्या माध्यमातून फायनलचा थर्रार कियांश इलेव्हन बनाम प्रीतम प्रीतम इलेव्हन यावेळेस मात्र धारण करताना आज प्रभावित केले या खेळाडूंनी अर्थातच कुशल नेतृत्व आणि तिन्ही डिपार्टमेंट मग गोलंदाजी असेल फलंदाजी असेल संघाला लीड करणं असेल तिन्ही क्षेत्रातून आज मात्र आपल्या नेतृत्वाने प्रभावित केले यावेळेस स्वीप केलाय डीपला मात्र प्रोडक्शन पुन्हा प्रोडक्शन पुन्हा धावा कंप्लीट केल्या जातात सरसवलं जाईल तीस धावांवरती जोडल्या जात आहेत शेवटच्या चेंडूवरती प्रहार करणे गरजेचं आहे एका मजबूत स्थितीमध्ये टीमला नेण्याकरिता यावेळेस केलंय मात्र फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जाईल वन बाऊ सीमा पार 34 धावा धावफलकावरती 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असणार आहे ती टीम प्रीतम इलेव्हन संघाला काय असणार मॅचचा उत्तरार्ध कोण असणार या चला जरा यायचंय त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे यश इलेव्हन कोण असणार या ट्रॉफीचा मानकरी प्रीतम इलेव्हन की कियांश इलेव्हन डीजे मास्टर धन्यवाद हॅलो 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 तर 12 चेंडू आणि तब्बल 35 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने हे टार्गेट चेस करणार प्रीतम इलेव्हनचा संघ पुन्हा एकदा घनश्याम पवार यांची पॉवरफुल ताकद या मैदानाला पाहायला मिळणार का दमदार पॉवरफुल घनश्याम ऑन स्ट्राईक येत आहेत नॉन स्ट्राईकिंग एंडला शैलेश पवार पाखुर्डे अर्थातच मान फ्रॉम मांगोली सलामीची जोडी या खेळपट्टीवरती 35 धावांचा वेध घेण्याकरता ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा गावच्या माध्यमातून दिवसातलं आणि अर्थातच त्याचा अंतिम सामना कियांश इलेव्हन विरुद्ध प्रीतम इलेव्हन 12 चेंडू 35 धावा पहिला चेंडू बॅक टू द बॉलर यस इट इज वन बाउंस चौकार घनश्याम पवार आपली ताकद या चौकाराला विनोजी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक रणेशेदाच पॉवरफुल घनश्याम पॉवर दाखवणं गरजेचं आहे टीमला 35 धावा
काढून देणं गरजेचं आहे. अभिनयी तो कभी नाही फायनल वरती नाव कोरायचं असेल तर घनश्याम यांना याच पद्धतीनं खेळावं लागेल. चार धावण श्री गणेशा केलाय. गोलंदाजी माकवती स्वतः पप्पा सकपाळ ज्यानं दमदार इनिंग खेळली आपल्या टीम खेळली आपल्या टीम करता. धावफलकाला पाच धावा धावफलकावरती अजूनही तीस धावांची गरज आहे. अर्थातच टीम प्रथम इलेवन संघाला संघाला शैलेश शैलेश पाकुर्डे पुन्हा एकदा आक्रमक आणि ती आक्रमक आणि ती आक्रमकता या बातम्या बॉलर शैलेश पाकुर्डे यांच्या बॅट मधून षटकार. 200 रुपयांचे पारितोषिक जमा होते विनोद यांच्या माध्यमातून. या ठिकाणी मुकुंद वाडवळ यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं पारितोषिक. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच 35 धावांचं हे लक्ष पार पाडत असताना अजूनही 24 धावांची गरज. टीम प्रीतम इलेवन 24 धावांची गरज असताना शैलेश पाकुर्डे याच पद्धतीनं आक्रमकता दाखवावी लागेल. आज मात्र दिवसभर प्रभावित केले आपल्या अष्टपैलू कामगिरीनं शैलेश पाकुर्डे यांना. अजूनही 24 धावांची गरज टीम प्रथम इलेवन संघाला. यावेळेस शॉट फटका हवेमध्ये फसला आहे चेंडू नोमॅन्स लँड मध्ये. एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव वेगानं या दुहेरी धावीने धावफलक पुढे सरसावलं जाते. 13 धावांवरती अजूनही 22 धावांची गरज शेवटचा चेंडू या षटकात शैलेश पाकुर्डे यांच्या बॅट मधून मात्र पप्पा सकपाळ. क्या बात आहे. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी टिप मिड विकेट वरून येतोय. तद्वत मात्र एक धाव 14 धावांवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी प्रीतम इलेवन संघाने जर फायनल वरती मॅच जर विजय जर मिळवून दिला या ठिकाणी बोकड असणार आहे टीम करता. तर शैलेश पाकुर्डे महिनाभर चहा फ्री धावांवरती अजूनही 17 धावांची गरज आहे. ही मॅच अजूनही ऑन आहे. शैलेश पाकुर्डे यांना मात्र आक्रमकता दाखवावी लागेल पुन्हा एकदा. या ठिकाणी मात्र प्रियांश इलेवन करता देखील जर गोलंदाजांनी जर रोखलं या धावा अर्थातच तर प्रियांश इलेवन करता देखील संघ मालकांच्या माध्यमातून एक बोकडच आहे. निश्चितच प्रियांश इलेवन करता बोकड आहे. मला वाटतं बसलेला आहे. यावेळेस दमदार षटकार. क्या बात आहे. चोवीस धावा धाव फलकावरती अजूनही 11 धावांची गरज आहे. 4 चेंडू 11 धावांची गरज. ही मॅच ऑन आहे. विनोद यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 200 रुपयांचं पारितोषिक. मुकुंद वाडवळ यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक करता 200 रुपयांचं पारितोषिक. शैलेश पाकुर्डे 4 चेंडू 11 धावांची गरज
संतोष सुतारांच्या माध्यमातून शैलेश पाकोडे यांच्या बॅट मधून दोन शुरुवातीचा मारतो 10 धावांची गरज आहे 10 धावांची गरज ओ या वेळेस मात्र बॅक टू द बॉल असतो मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक शैलेश पाकोडे बॅक टू द पवेलियन दोन चेंडू आणि हे इक्वेशन आले 10 धावा दोन चेंडू 10 धावा अभी नहीं तो कभी नहीं शेवटच्या दोन चेंडू वरती इथं मात्र दोन प्रहार करणं गरजेचं सॉरी तीन चेंडू मुकुंद वाडवळ यांच्या माध्यमातून जर या 10 धावा आल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक या वेळेस मात्र त्यांच्या साईन डीपला प्रोटेक्शन आहे दोन चेंडू आणि आता मात्र इक्वेशन आले 9 धावांवरती दोन चेंडू 9 धावा समीकरण दोन चेंडू 9 धावांची गरज घनश्याम पवार यांच्या खांद्यावरती खांद्यावरती जबाबदारी दोन चेंडूत 9 धावा दोन चेंडूत 9 धावा ओ या वेळेस मात्र एक धाव आणि एक चेंडूचा खेळ 8 धावांची गरज चला एक चेंडू 8 धावा मजबूत स्थिती मध्ये मात्र या मॅच मध्ये काही चमत्कार आपल्याला पाहायला मिळेल का शेवटचा चेंडू शेष एक चेंडू 8 धावांची गरज प्रीमियर लीग थरार या चेंडूवरती काय खडणार आणि फटका हवेमध्ये फसलाय आणि हाजेल निसटला जातोय कियाश 11 संघाने जीपीएल सीझन 2 चषकावरती नाव कोरलंय अभिनंदन कियाश 11 धन्यवाद डीजे मास्टर समोर जे जार ठेवलेले आहेत पाण्याचे ते कृपया या ठिकाणी आणायचे आहेत स्टेज वरती पाण्याचे जार हे समोर पवेलियन मध्ये आपल्याला पाहायला मिळते अनंत शिंदे कृपया ते जार पाण्याचे